नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षिवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजचा हा तिसरा दिवस शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे जे काही शिक्षक होऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस हा खूप आनंदाची बातमी देणारा असा आहे। आजचा दिवस हा हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसामध्ये विधानसभेमध्ये खूप काही असे प्रश्न मांडले गेले त्याच्यातून आपल्याला खूप सारी माहिती भेटलेली आहे आणि जे काही आपले शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर साहेब यांनी जे काही प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला खूप काही माहिती भेटून जाते। आता जे काही शिक्षक भरती आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी याच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्याचं स्पष्टीकरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। जे काही आपल्याला प्रश्न पडले होते पण पडलेल्या प्रश्नांचे पुरावे आणि त्याचे उत्तरं नव्हते आणि त्याचे पुरावे आणि उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळून जातील। आता जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रथम पाहू आणि त्याचं स्पष्टीकरण नंतर पाहू। पहिला प्रश्न आहे रखडलेली भरती, दुसरा प्रश्न आहे नेक्स्ट स्टेट म्हणजे दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी भरती कधी होणार, तिसरा प्रश्न आहे कोणामार्फत आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे की जे काही रिक्त पदे आहेत किती पदांसाठी भरती करायची आणि याची परवानगी भेटली का नाही असे काही प्रश्न आहेत। त्यानंतर सिलेबसची माहिती, टेटचं नोटिफिकेशन कधी येणार आणि टेट एक्झामची ॲक्युरेट डेट काय असेल हे जे काही प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं आपण आता सविस्तर पाहू। नागपूरला जे काही हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याचा आजचा तिसरा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी अशी माहिती दिलेली आहे जी काही 2017 रखडलेली भरती आहे त्याची कार्यवाही चालू आहे म्हणजे जे काही संस्थेचे पसंतीक्रम होते ते देणं झालेलं आहे आणि जी काही रखडलेली भरती आहे ते पूर्ण करण्याचं काम चालू आहे। आणि दुसरा प्रश्न होता की शिक्षक भरती कधी होणार म्हणजे दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी कधी होणार। आता सगळ्यांना माहिती होतं की ही परीक्षा होणार आहे पण कधी होणार हे माहिती नव्हतं। आता आज विधानसभेमध्ये केसरकर साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी फेब्रुवारी 2023 होणार आहे आणि त्याची कार्यवाही चालू आहे। आणि नंतरचा मुद्दा उपस्थित राहतो की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी कोण घेणार आहे। आता इतके दिवस सगळीकडे बातमी होती की आय बी पी एस कंपनी घेणार पण तसं स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा कोण घेणार असं सांगितलं नव्हतं। पण आजच्या विधानसभेमध्ये दीपक केसरकर साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा IBPS या कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे। आणि आता आणखीन एक प्रश्न उभा राहतो की आता होणार आहे शिक्षक भरती 2023 होणार आहे पण ह्याच्यासाठी जागा किती येणार आहेत, नेमक्या किती पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे तर याची स्पष्ट माहिती आणखीनही देण्यात आलेली नाही आहे। आता जे काही रिक्त पदे आहेत आता जे त्यांचं जे काही समायोजन चालू आहे 20 पटसंख्या असलेली शाळा किंवा तिथला अतिरिक्त शिक्षक दुसऱ्या शाळेमध्ये यांचं समायोजन झाल्यानंतर किती आकडा येणार आहे ते लागलीच काही दिवसामध्ये विधानसभेमध्ये सांगतील आणि त्याच्यातून ते नंतर ठरवतील व शिक्षण मंत्री जे की आहे दीपक केसरकर साहेब ते आपल्याला नंतर कळवतील म्हणजे विधानसभेमध्येच कळवणार आहेत। त्यांनी तसे स्पष्ट संकेत मागे 2-3 महिन्यापूर्वीच दिलेले होते की किती जागेसाठी भरती करायची हे आत्ता सांगता येणार नाही, त्यावेळेस विधानसभेमध्ये कळवण्यात येईल म्हणजे हिवाळी अधिवेशनामध्ये कळवण्यात येईल। आता नेमकी किती जागांसाठी भरती होईल ते आत्ता सांगू शकत नाहीत, आपण त्याची आणखी स्पष्ट माहिती दिलेली नाही आहे। पण आता जे काही रिक्त पदे आहेत म्हणजे आत्ता सध्याच्या घडीला जे काही महाराष्ट्रामध्ये जे काही जेवढ्या काही शाळा आहेत त्या शाळांमधले जे काही रिक्त पदे आहेत ते पदं भरण्यासाठी वित्त विभागाची परवानगी घ्यावी लागते आणि ती वित्त विभागाची परवानगी घेण्याचं कार्यक्रम म्हणजे कार्यवाही चालू आहे असं सुद्धा स्पष्ट सांगितलं आहे। आता ही कारवाई चालू आहे म्हणजे 1-2 दिवसामध्ये त्याची परवानगी मिळून जाते, ऑलरेडी भेटलेली असेल पण ते सांगितलं सुद्धा नसेल हे झालं। मग आता आणखीन प्रश्न उभा राहतो की सिलॅबस काय असेल। आता IBPS घेणार म्हणल्यानंतर लगेच झाला बोंबाटा चालू, IBPS घाबरून जाणं हे जाणं, सिलॅबस इन्फॉर्मेशन म्हणजे नेमका सिलॅबस काय असेल, अभ्यासक्रम बदलल का नाही, मग अभ्यासक्रम बदलला तर काय असेल, एक गोष्ट लक्षात घ्या
मग ज्यावेळेस अशीच बातमी आली होती की आपली शिक्षक भरती एमपीएससी मार्फत घेणार, त्यावेळेस सुद्धा खूप गदारोळ केला होता. आता आय बी पी एस घेणार म्हणल्यानंतर आता ह्या नावानं सुद्धा खूप गदारोळ चालू आहे. आता सिलॅबस नेमका काय असेल आणखीन स्पष्ट संकेत दिलेले नाही आहेत, पण प्रत्येक जी आरमध्ये एकच उल्लेख केलेला आहे 2017 जो सिलॅबस आहे तोच राहणार आहे. यदा कदाचित बदलला, आता बदलून बदलून काय बदलणार, जे काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला मार्काचे वेटेज हे योग्य प्रमाणात असेल. 2017 तसं योग्य प्रमाणात नव्हतं, आताच केलं तर कमी जास्त प्रमाणात होतं, ते आता एकदम योग्य प्रमाणात असेल. आता नेमका सिलॅबस काय असेल, मार्काचं वेटेज काय असेल, ते आत्ता आपण इथं बसून सांगू शकत नाही आहेत. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल, ज्यावेळेस नवीन जी आर येईल, ज्यावेळेस त्याच्यामध्ये उल्लेख करतील, त्यावेळेस हे आपल्याला कळणार. आपण आत्ताच बोंबा मारून काय उपयोग आहे का, अभ्यासक्रम बदलणार म्हणल्यानंतर गणित बुद्धिमत्ता कमी होणार, 30-40 मार्कला येणार, मग आय बी एसचा पॅटर्न असा तो लागू होईल, असं आपण खयाली पुलाव बांधून काहीही उपयोग नाही आहे. जोपर्यंत स्पष्ट लेखी पुरावे येत नाहीत तोपर्यंत आपण अशा गोष्टींवर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे. सध्या 2017 ट्रॅक आहे, सिलॅबस आहे, त्यानुसार करणंही गरजेचं आहे. आता ज्यावेळेस सिलॅबसबद्दल इन्फॉर्मेशन येईल त्यावेळेस आपल्याला नेमकं कळेल, म्हणजे सिलॅबस बदललेला आहे का नाही बदललेला आहे का तोच आहे. बदलण्याच्या अगोदरच आपण खड्डे खांदून काही उपयोग नाही आहे, म्हणजे सैरावैरा पळून काही उपयोग नाही आहे. ती एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, फक्त झाडाचं एक पान पडलेलं असतं तर आभाळ कोसळलं म्हणून सैरावैरा सगळे प्राणी पळत असतात, तसं आपली गत झालेली आहे. फक्त आय बी पी एस मार्फत परीक्षा होणार म्हणून आपण सैरा वैरा इकडे तिकडे कुठेही कसंही पळत आहोत. शांत राहा, थोडंसं स्टेबल राहा, थोडंसं वेट करा, परिस्थिती सर्व काही सुरळीत होणार आहे, लवकरच माहिती कळेल. ज्यावेळेस शाश्वत माहिती येईल त्यावेळेस आपल्याला कळेल, आणि त्यावेळेस मी सुद्धा सांगेल आणखीन सिलॅबस बदलाबाबत काहीही निर्णय झालेला नाही आहे, झाला असेल नाही असेल तो लवकर कळेल. मग आता राहतो प्रश्न टेट नोटिफिकेशन कधी येणार, तर आपल्याला काय सांगितलं होतं की 15 डिसेंबरपर्यंत किंवा 16 डिसेंबरपर्यंत येईल, ते काय झालं नाही आहे. मग आता उद्या आहे 22 डिसेंबर, उद्याला कोर्टामध्ये तारीख आहे, याच्याबद्दल आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन उद्याच कळेल. आता आपण उगाच सांगू शकत नाही आहे ना, उगा असं सांगून पण काय उपयोग नाही आहे. 30 तारखेपर्यंत येईल, आपण 30 तारखेपर्यंत वाट बघू, किंवा मग 30 तारखेला नाही आल्यानंतर विचार करू. आता प्रोसेस चालू आहे म्हणल्यानंतर येईल, आता उद्या कोर्टामध्ये तारीख आहे म्हणल्यानंतर त्यांनी काही ना काहीतरी कोर्टामध्ये सांगतीलच, त्यावेळेस आपल्याला कळेल. उगाच आपण मनाचे खयाली पुलाव काढून काही उपयोग नाही आहे. परीक्षा पुढे जाईल, 10-15 दिवस इकडे तिकडे होईल, जे होईल ते होईल, पण आपल्या ताटामध्ये आपल्याला काय वाढले ते खाणं महत्त्वाचं आहे. मग आता टेट एक्झाम डेट काय असेल, आजच्या 3 दिवसामध्ये हिवाळी अधिवेशनाचा जो 3रा दिवस आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की 2023 परीक्षा घेण्यात येईल, तर येईल. झालंच तर इकडे तिकडे 10-15 दिवस होतील, पण परीक्षा होणार आहे, फिक्स आहे. तर हे होते आजच्या या व्हिडिओमधले महत्त्वाचे अपडेट. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका, आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.